हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नवरात्राचे दिवस सुरू आहेत आणि नवरात्र म्हटलं की सगळीकडे कसं छान आपण देवीचे माळ जोपासण्यात म्हणा किंवा देवीची आराधना करण्यात म्हणा किंवा देवीचा जागर करण्यात म्हणा आपण सगळेजण भक्तजण अगदी तल्लीन झालेलो असतो. आणि यामध्येच आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप सुंदर कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे नवविधा. नवरात्र विशेष कार्यक्रमात अर्थात नवविधामध्ये मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आली नवरात्री झाली घटाची स्थापना, आली नवरात्री झाली घटाची स्थापना, करू उपासना दुर्गेची. नंदा दीप शांत धूप दीपांचा दरवळ, फुलांचा परिमळ अखंडित. माळ रोज नवी पाना फुलांची, माळ रोज नवी पाना फुलांची, शोभा घटाची ही विशेष. सप्तधान्य पेरू घटाच्या मातीतून, बघती डोकावून हे कोंब. रूपे देवीची दुर्गा काली अंबिका, भवानी चंडिका अशी कित्येक. भरूया परडी पिठा मिठा सामान, नैवेद्य छान आवडीचा. लेऊनी साज घेऊनी शस्त्र हाता, सज्ज भवानी माता संहारा. रंग नवरात्रीचे उपवास जपतप नेमधर्म नाना भक्ती कर्म देवी ठाई. असं म्हणत खरं तर या कवितेमध्ये सगळ्या नवरात्राचा सारांश दडलेला आहे. परंतु या पलीकडे जाऊन आपण नवरात्रामध्ये विशेष कार्यक्रम घेऊन येतोय, ज्यामध्ये आपण देवींची जी काही जागृत देवस्थानं आहेत किंवा देवींची जी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांचा इतिहास, त्या परिसराचा इतिहास, त्या शहराचा इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजचा आपला 6वा दिवस आणि आजच्या या दिवशी आपले 6वी माळ 6वं पुष्प इथे अर्पण करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मेधा केतकर मॅम. आणि खरं तर पुण्यामध्ये भवानी मातेचं एक मंदिर आहे आणि हे भवानी मातेचं मंदिर भवानी पेठेमध्ये आहे. तर या भवानी मातेच्या मंदिराची पार्श्वभूमी, भवानी पेठेची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास, या सगळ्या गोष्टी मेधा मॅडम आज आपल्याला आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सांगणार आहेत. मेधा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि मी मेधा मॅमला विनंती करेन की त्यांनी दोन गोड ओळी गाऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वप्रथम धन्यवाद. लो लो लागला लागला भवानी मातेचा लो लो लागला, लो लो लागला लागला भवानी मातेचा लो लो लागला, भवानी मातेचा उदो उदो. खूप सुंदर, खूप छान अशी दोन ओळी गाऊन मॅमने सुरुवात केली. आणि मॅमला रिक्वेस्ट करेन की भवानी मातेच्या जे भवानी पेठ हे नाव पडलं खरं तर तो मुख्य इतिहास आहे त्याचा, तर भवानी पेठेची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा त्या मंदिराचा जो काही इतिहास आहे त्याविषयी तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगावं. हो नक्कीच. ही भवानी पेठ आणि हे भवानी मातेचं मंदिर पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये बऱ्याच पेठा होत्या आणि त्या पेठांमध्ये भवानी मातेची पण मंदिरं आहेत, परंतु या सर्वांमध्ये भवानी पेठेतलं जे भवानी मातेचं मंदिर आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्याला कारण म्हणजे पुण्यामध्ये या भवानी पेठेची स्थापना त्यावेळेला थोरले माधवराव पेशवे होते ज्यांनी पुण्याला राजधानी केलं होतं. आणि त्यावेळेला त्यांना जाणवलं आपण जिला राजधानी केलंय ज्या शहराला ते खूप छोटं आहे आणि व्यापाराच्या दृष्टीने जर आपल्याला वाढ करायची असेल तर निरनिराळ्या ठिकाणी पेठा बसवायला पाहिजेत. आणि त्या हेतूने या भवानी मंदिराच्या बाजूला जो मोकळा परिसर होता तिथे ही भवानी पेठ वसवली गेली. 200-250 वर्षापूर्वी हे भवानी मातेचं मंदिर पुण्याच्या आग्न्याचं टोक होतं. आणि या मंदिरामध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी 12 एप्रिल 1768 मध्ये महादजी विश्वनाथ लिमये कारकून निस्बत खाजगी यांच्या नावे सनद केली आणि नवीन पेठेची वसाहत करण्याचा त्यांना कौल दिला. तीच ही भवानी पेठ आहे. हा कौल मुख्यत्वे व्यापाराच्या वाढीसाठीचा होता. पेठ भवानी येथे वाणी उद्मी वगैरे कुळे आणून पेठ भरून आबादी चांगली राखणे असा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. तसेच 7 वर्षापर्यंत
सरकारच्या पट्टीची म्हणजे करमाफी सुद्धा या भवानी पेठेत जे जे लोक येतील त्यांना केलेली होती. कौलपत्रातील मजकुरात नागझरीच्या पूर्वेस भवानी देवीचे मंदिर आहे, त्याच्या नजीकच्या जागेत पेठ वसवावी असा उल्लेख आहे. या भवानी देवीच्या नावावरूनच या पेठेला भवानी पेठ असे नाव पडले आहे. त्यामुळे येथील भवानी मातेचे मंदिर हे इसवी सन 1768 आधी बांधलेले असावे असे निश्चितपणे म्हणता येईल. मला म्हणजे असंच एक आता तुम्ही जी काही पार्श्वभूमी सांगताय, खरं तर आपण हे कार्यक्रम घेऊन येतो, मला असं वाटतं आपण बऱ्याच वेळेला अनेक देवस्थानांना भेट देत असतो आणि मंदिरात जात असतो, परंतु त्याची पार्श्वभूमी आपल्याला ठाऊक नसते. आणि मग अशा जर ज्या वेळेला आपल्या अशा गोष्टींची माहिती होते आणि मग आपण एखाद्या देवस्थानाला भेट देतो किंवा एखाद्या ठिकाणी जातो, त्यावेळेला आपल्याला कल्पना असते की अच्छा ही भवानी पेठ, तर भवानी पेठेला जे काही नाव आहे ते त्या देवीच्या मंदिरावरून किंवा त्या देवीवरून देण्यात आलेलं आहे. पण मला एक मधेच प्रश्न असा पडलाय की हे जे भवानी मातेचं मंदिर आहे ते मुख्य जे भवानी माता आहे, तुळजापूरची भवानी माता, त्याची प्रतिकृती आहे की काय? हो हो, हे जे मंदिर आहे जसं जोगेश्वरी अंबाबाई अंबेजोगाईची आहे, सप्तशृंगी वणीची आहे ते ठाणं म्हणतो आपण, तसं हे तुळजापूरचं ठाणं जे आहे प्रत्येकाला तिकडे जायला जमत नाही आणि म्हणून ही तुळजापूर येथील देवीच्या मंदिराची ही प्रतिकृती, भवानी मातेचं मंदिर ही प्रतिकृती बनवलेली बनवण्यात आली. पण या भवानी मातेच्या मंदिराविषयी आणि मंदिरामध्ये ज्या काही इतर मूर्त्या आहेत त्यांविषयी काय सांगाल? म्हणजे भवानी मातेच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या मूर्त्या तिथे आहेत का, किंवा त्या भवानी मातेची जी काही मूर्ती आहे त्याचं स्वरूप कसं आहे? हे मंदिर कोणत्या वर्षात बांधलं गेलं याची कागदपत्र उपलब्ध नाहीयेत. इसवी सन 1760 सुमारास हे मंदिर बांधलं गेलं असावं असा अंदाज आहे. सुतवणे सातपुते या घराण्याकडे या मंदिराची पूर्वापार मालकी होती. सध्या मेढेकर घराण्याकडे गेल्या 5-7 पिढ्यांपासून या मंदिराची वहिवाट आहे. या मंदिराचा विस्तार मोठा आणि भव्य आहे. उत्तराभिमुख असलेल्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर समोर प्रशस्त प्रांगण आहे. या प्रांगणात देवासमोर दगडी दीपमाळ आणि देवीचे जे वाहन आहे सिंह त्याची मूर्ती आहे. दीपमाळेवरती दगडी फुले कोरलेली आहेत आणि जी त्या दगडीमाळ्याची शोभा वाढवतात. मंदिराच्या रचनेत नगारखाना आणि चौक आहेत. या मंदिराचा सभामंडप भव्य आहे. सभामंडप हा लाकडी खांबांवर तोलून धरलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला ओऱ्या आहेत आणि त्यावर रंगीत काचा लावलेल्या आहेत. छतावर काचेच्या हांड्या आणि झुमरं लटकवलेली आहेत. सभामंडपात डाव्या बाजूला काळ्या पाषाणातलं नंदी आणि शंकराची पिंडी आहे, म्हणजे शंकराचं मंदिर आहे, आणि उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. आणि समोर श्री भवानी मातेची काळ्या पाषाणातील 2.5 ते 3 फूट उंचीची उभी मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून तिने कमंडलू, गदा, शंख ही आयुधे धारण केली आहेत. गाभारा पूर्णतः दगडाने बांधलेला आहे. सभामंडपात चित्रे, दुर्मिळ फोटो, गायत्री मंत्र लिहिलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर जय विजय यांच्या प्रतिमा आहेत. असे हे मंदिराचं आणि मूर्तींचं स्वरूप आहे. म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं आणि मला तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं त्यावरून असं आपल्याला मी असं म्हणू शकते की आपण जर भवानी मातेच्या मंदिरात आपण मातेच्या आशीर्वादासाठी गेलो असो तर आपल्याला इतर सर्व देवतांचेही आशीर्वाद आपल्याला तिथे मिळतील. कारण विठ्ठल रखमाई म्हणा किंवा श्री शंकरांची पिंड म्हणा अशा सगळ्याच प्रकारच्या मूर्त्या किंवा देवस्थानं तिथे देव तिथे आहेत आणि त्यामुळे आपल्याला एका वेळी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सगळ्याच देवतांचे आशीर्वाद तिथे घेता येणार आहेत. पण या व्यतिरिक्त आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय आणि हे आपण जसं म्हणालात की आपण ठाण म्हणून या देवीकडे पाहिलं जातं किंवा या जागेकडे पाहिलं जातं, पण मग अर्थात नवरात्र म्हटलं की काहीतरी विशेष उत्साह आला, विशेष नवरात्र विशेष काही कार्यक्रम आले, तर या भवानी मातेचं जो काही नवरात्र उत्सव आहे तो कशा पद्धतीने चालतो किंवा कशा पद्धतीने भवानी मातेचे जे नवरात्राचे दिवस असतात ते कसे असतात? शारदीय नवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. उत्सव प्रतिपदा ते कोजागिरीपर्यंत चालतो. पहिल्या दिवशी घटस्थापना असते. घटस्थापनेच्या आधी महापूजा होते आणि नंतर घटस्थापना होते.
उत्सवाच्या वेळी मंदिरात भजन कीर्तन अभिषेक महापूजा नवचंडी यज्ञ हे सर्व केलं जातं. पाचव्या दिवशी ललिता पंचमीला कुमारिका सौवाष्ण यांचं पूजन भोजन होतं. दसऱ्याला छबिना म्हणजे पालखी निघते. दसऱ्याला बहुतांश व्यापारी वर्ग देवीच्या दर्शनाला येतो. नवरात्रात मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत 9 दिवस नवरात्राचे 9 दिवस उघडं असतं. 9 दिवस सकाळी 10:30 व रात्री 8:30 आरती असते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची पूजा केली जाते. हा उत्सव सर्वांना उत्तम आरोग्य देणारा ऐश्वर धनधान्य वृद्धी करणारा आहे. या भवानी मातेची मूर्ती कोणी आणली कोठे आणि कोणी घडवली याबद्दल फारशी माहिती नाही, पण ही देवी पेशवेकालीन आहे आणि नवसाला पावणारी आहे, त्यामुळे इथे दूरवरच्या भाविकांचा सतत ओढा असतो. सर्व थरातले लोक व्यापारी लोक इथे दर्शनासाठी येतात आणि आईचा आशीर्वाद घेऊन जातात. नक्कीच, तर अशा पद्धतीचं हा नवरात्र उत्सव इथे चालतो आणि तुम्ही अजून बरीच माहिती आम्हाला इकडे सांगितलीत. आणि खरं तर भवानी मातेचा जो काही इतिहास होता, म्हणजे इतिहास म्हणण्यापेक्षा आपण पार्श्वभूमी म्हणू शकतो, पार्श्वभूमी म्हणूयात, किंवा बऱ्याच काही गोष्टी अजून आहेत ज्या गोष्टींचा उलघडा अजून अद्याप तरी झालेला नाहीये, परंतु याही पलीकडे जाऊन तुम्ही छान मंदिराचं वर्णन केलं, देवीच्या मूर्तीचं वर्णन केलं आणि बरीच माहिती आम्हाला इथे आमच्या या नवरात्र विशेष नवविधा कार्यक्रमामध्ये दिली. तर श्रोते हो, आजचा दिवस 6वा आहे आणि मेधा केतकर मॅडम यांनी आपल्याला पुण्यातील भवानी पेठेमध्ये असणाऱ्या भवानी मातेच्या मंदिराविषयी आणि भवानी मातेविषयी माहिती आपल्याला इथे सांगितली आणि त्यांनी 6वं पुष्प इथे अर्पण केलं. यानंतरही आपल्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये आपण सगळ्यांविषयी वेगवेगळ्या गोष्टींविषयी वेगवेगळ्या देवींच्या मंदिरांविषयी माहिती अशीच जाणून घेणार आहोत. आणि मी ते आशा व्यक्त करते की तुम्हाला आमचा हा कार्यक्रम नक्कीच आवडत असेल. जर तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात या प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला 9167993999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. आणि जाता जाता मेधा मॅडम यांना विनंती करेन की त्यांच्याच 2 ओळी गाऊन आपल्या आजच्या कार्यक्रमाची त्यांनी सांगता करावी. भक्तगणांची इच्छा असते की आपल्याला देवीचा प्रसाद मिळावा, आशीर्वाद मिळावा. तर आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, आज गोंधळाला ये गोंधळाला मंडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, उद 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 उद. क्या बात आहे, अतिशय सुंदर आवाजामध्ये खरे तर आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करतोय. जाता जाता इतकंच म्हणेन, तूच पार्वती महासती तू श्रीराम वरदायिनी, तूच माया तूच महाशक्ती तूच माता तुळजा भवानी, तूच माता तुळजा भवानी. श्रोते हो, आपल्या आजच्या नवविधा या कार्यक्रमामध्ये मी आरजे कोमल मेधा केतकर मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आजच्या 90 FM वरती नवरात्र विशेष काही गाणी आणि सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.